नमस्कार। आजची आपली मजेदार रेसिपी आहे आळूवडी। ती ही अगदी 5 मिनिटात बनणारी म्हणजे इन्स्टंट आळूवडी आहे आणि टेस्ट अप्रतिम, एक नंबर। चला तर मग बनवूया आळूवडी। त्यासाठी 2 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यात 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा तीळ घालायचे आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची। ती आपल्याला जसं ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात घालून घ्यायची। त्यानंतर हळद घालायची आहे आणि चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे। आता हे पीठ भिजवताना एकदम घट्ट भिजवायचं आहे, पातळ नाही भिजवायचं। हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे घट्ट भिजवायचं आहे की आपण गोळा बनवला तर त्याचा गोळा बनेल अशा प्रकारे, एवढं घट्ट भिजवायचं आहे। आता पीठ भिजून झालं आहे आपलं, तर इथे आळूचे पानं मी धुऊन आणि कपड्याने पुसून घेतले, कारण की धुतले तरी त्याची माती निघत नाही म्हणून कपड्याने परत पुसून पण घ्यायचे। आता वड्या लावण्याच्या आधी एका साईडला आपण कढईत तेल गरम करायला ठेवू आणि वड्या लावायला घेऊ आपण। आता इथे मी एक पान खाली ठेवलं आहे, त्याला छान असं पीठ लावून घेतलं, असंच एकावर एक पानं ठेवून त्याला छान पीठ लावून, एक पान सुईचं एक पान उलटं असे मी 5 पानं ठेवून त्याला पीठ लावून घेते। पीठ सगळ्या बाजूंनी मस्त लावून घेतलंय आणि त्याच्या दोन्ही साईड आता आपल्याला मुडपून घ्यायचं आहे आणि त्याला पण पीठ लावायचं। आता आपलं पीठ सगळं लावून झालंय, आता ह्याचा असा रोल बनवायचा। आता हा आपला रोल बनलाय, आता ह्याला ना आपल्याला सुरीने कट करून घ्यायचंय या प्रकारे। पीठ यासाठीच आपल्याला घट्ट भिजवायचंय, कारण की हा रोल जर आपण कट करतोय, पीठ जर पातळ झालं तर हा रोल सगळा रेलेल आणि आपली वडी छान कट नाही केली जाणार म्हणून। आता पीठ घट्ट असल्यामुळे वडी खूप छान प्रकारे आपली कट होते आणि तळायला पण खूप सुंदर प्रकारे तळली जाते। अशा प्रकारे मी पूर्ण रोल कट करून त्याच्या वड्या करून घेतलाय। आता एका साईडला आपलं तेल पण तापलंय, आता आपण ह्या वड्या तळून घेऊया तेलात। अच्छा, छान तेल तापलंय, सगळ्या वड्या सोडून घेते याच्यात। आता एका बाजूला आपल्याला ह्या वड्या तळायला ठेवायच्या आहे मध्यम गॅसवरती आणि एका बाजूला आपण रोल लावू शकतो, त्यामुळे तळणं आणि रोल आपल्याला पीठ लावून रोल बनवणं हे दोन्ही काम आपले सोबत होतं आणि खूप झटपट आणि इन्स्टंट आळूवडी बनते आणि टेस्टलाही खूप सुंदर लागते ही आणि कुरकुरीत तर बनतेच ही। आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अजिबात तेल ओढत नाही आणि खूप कमी तेलामध्ये तळून होता। तुम्ही जेव्हा ट्राय कराल तर अनुभवाल की तेल खूप कमी प्रमाणात लागतं याच्यासाठी। त्यासाठी नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे मी बाकीच्या पण वड्या सगळ्या तळून घेते। हे बघा, अगदी 5 मिनिटातच आपल्या सगळ्या वड्या तळून झाल्या आहे आणि इन्स्टंट बनल्या आहे आणि टेस्टला तर अगदी सुंदर लागता, कुरकुरीत होता आणि एकदम टेस्टी बनता। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे त्याला लेयर पण छान पडता आणि कलर पण खूप सुंदर येतो त्याचा। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।